फेब्रुवारी पासून मी माझ्या वाटची म्हणजे विजिट केली होती. त्या टायमाला माझा डायबिटीस जवळजवळ 300 आसपास होता आणि ब्लड प्रेशरचा त्रास जवळजवळ 170-175 काहीतरी होती. त्या टायमाला जे आयुर्वेदिक ट्रीटमेंट पहिले आपण स्मिता मॅडमनी जसं सांगितलं होतं पहिले आपण बीपीवर कंट्रोल करूया त्यानंतर आपण डायबिटीसवर करू. त्याप्रमाणे बीपीवर जो पहिले कंट्रोल केलं गेले 3 महिने त्यांनी पूर्ण नॉर्मल बीपी जो माझा अजून ठेवला 120 वर. त्यानंतर मग डायबिटीसची ट्रीटमेंट चालू केली आणि डायबिटीस जो माझा पहिले जो 300 होता तो रिव्हर्स करून 100 आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला त्यांनी. म्हणजे ऑलमोस्ट 11.10 तो रिव्हर्स करून 5.7 इतका HbA1c इतका रिव्हर्स झाला. 4 महिने म्हणजे मी ट्रीटमेंट घेतली आणि 5व्या महिन्यामध्ये आपलं नॉर्मली घरचं जेवण चालू केलं. अजूनही माझं शुगर आणि बीपी दोन्ही नॉर्मल आहे.